नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नीता आपणा सर्वांचं पुन्हा एकदा इंग्लिश मास्टर या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. या अगोदरचे जे लेक्चर्स आहेत त्यामध्ये आपण अल्फाबेट्स, वोवल्स, कॉन्सनंट्स, बाराखडी आणि नंबर्स कम्प्लीट केलेले आहेत. ज्यांनी कोणी अगोदरचे लेक्चर्स पाहिले नसतील त्यांनी ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होऊन जाईल. आजचं जे लेक्चर आहे ते थोडे इंटरेस्टिंग आहे, सो ते तुम्हाला पुढे समजून येईलच. सो सुरुवात करूयात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे डी ए वाय, डे म्हणजे दिवस. सो माय ऑल डिअर फ्रेंड्स, दिवसाला इंग्लिशमध्ये डे म्हणतात. डी ए वाय, डे म्हणजे दिवस. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की 7 दिवसांचा मिळून एक आठवडा असतो. सो लेट सी, देर आर 7 डेज इन इंग्लिश लँग्वेज. एस यू एन डी ए वाय, संडे म्हणजे रविवार. एम ओ एन डी ए वाय, मंडे म्हणजे सोमवार. टी यू ई एस डी ए वाय, ट्यूजडे म्हणजे मंगळवार. डब्ल्यू ई डी एन ई एस डी ए वाय, वेन्सडे म्हणजे बुधवार. टी एच यू आर एस डी ए वाय, थर्सडे म्हणजे गुरुवार. F R I D A Y, फ्रायडे म्हणजे शुक्रवार. S A T U R D A Y, सॅटरडे म्हणजे शनिवार. सो माय ऑल डिअर फ्रेंड्स, आपण संडे पासून सॅटरडे पर्यंत, म्हणजे रविवार पासून शनिवार पर्यंत जे दिवस आहेत ते आपण इंग्लिश मध्ये पाहिले. मी मुद्दामूनच प्रोनाउन्सिएशन पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रोनाउन्स करताना सुद्धा, म्हणजे तुम्ही जेव्हा उच्चार करता. आता सपोज स्पेलिंग लिहिले मी एस ए टी यू आर डी ए वाय, सॅटरडे, पण ती स्पेलिंग तुम्ही जेव्हा प्रोनाऊन्स करता, जेव्हा उच्चार करता, तेव्हा तुम्हाला माहीत हवं म्हणून मी मुद्दामून ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. सो आता आपण पाहिलं 7 डेज. नेक्स्ट, आपण सर्वच माहिती आहे की 7 दिवसांचा मिळून एक आठवडा असतो. सो आठवड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पाहूयात. डब्ल्यू डबल ई के, वीक म्हणजे आठवडा. आठवड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर वीक. पुढे पाहूयात की 4 आठवड्यांचा मिळून 1 महिना असतो. सो महिन्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पाहूयात. एम ओ एन टी ए एम ओ एन टी एच, मंथ म्हणजे महिना. सो डिअर फ्रेंड्स, महिन्याला इंग्लिशमध्ये मंथ म्हणतात, एम ओ एन टी एच. सो लेट सी हाऊ मेनी मीन्स लेट सी 12 मंथ्स इन इंग्लिश लँग्वेज. द फर्स्ट वन इज जे ए एन यू ए आर वाय, जानेवारी. एफ ई बी आर यू ए आर वाय, फेब्रुवारी. एम ए आर सी एच, मार्च. A P R I L, April. M A Y, May. J U N E, June. J U L Y, July. A U G U S T, August. Next, S E P T E M B E R, September. O C T O B E R, October. N O V E M B E R, November. D E C E M B E R, December. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण आता टोटल 12 मंथ जे आहेत, म्हणजे टोटल जे 12 महिने आहेत, ते आपण इंग्लिश मध्ये पाहिले की फ्रॉम जानेवारी टू डिसेंबर. त्याच्या स्पेलिंग आपण पाहिल्या. आता पुढे पाहूयात. आपणा सर्वांना माहीत आहे की 12 महिन्यांचा मिळून 1 वर्ष असतो, बरोबर. सो वर्षाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. वाय ई ए आर, इयर म्हणजे वर्ष. मी पुन्हा एकदा रिपीट करते, वाय ई ए आर, इयर म्हणजे वर्ष. सो माय डिअर फ्रेंड्स, आता तुम्हाला समजलं असेल की डी ए वाय, डे म्हणजे दिवस. डब्ल्यू डबल ई के, वीक म्हणजे आठवडा. आणि वाय ई ए आर, इयर म्हणजे वर्ष.
म्हणजे आपल्याला माहिती असायला हवं की दिवसाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्यानंतर आठवड्याला काय म्हणतात आणि वर्षाला काय म्हणतात. त्यासोबतच आपण शिकलो की MONTH मंथ म्हणजे महिना आणि महिन्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. सो आपण आता पूर्ण लर्न केलेलं आहे डे म्हणजे दिवस, वीक म्हणजे आठवडा, मंथ म्हणजे महिना आणि इयर म्हणजे वर्ष. नेक्स्ट पाहूयात टाइम. टाइम म्हणजे आपण सर्वांनाच माहिती आहे TIME, टाइम म्हणजे वेळ. तर आता वेळेमध्ये आपण पाहूयात, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ANTE, ANTI, MERIDIEM, मेरिडियम. अँटी मेरिडियम म्हणजे AM. आपण सर्वांना माहिती आहे मोबाईलमध्ये असो, लॅपटॉपमध्ये असो, किंवा आपण जेव्हा टाइम शेड्यूल करतो, म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये अलार्म सेट करता किंवा घड्याळामध्ये अलार्म सेट करता, त्यावेळेस AM आणि PM ह्या दोन गोष्टी असतात, बरोबर. तर त्याच्याशी आता आपण इंट्रोडक्शन करणार आहोत. AM म्हणजे काय? तर दुपारपूर्वीची जी वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो, AM म्हणजेच अँटी मेरिडियम. त्याच्यानंतर पुढे पाहूयात POST, पोस्ट, MERIDIEM, पोस्ट मेरिडियम. म्हणजेच काय की दुपारनंतरची जी वेळ असते त्याला आपण PM म्हणतो. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत माहित होतं की मोबाईलमध्ये आपल्या AM असतो, जर तुम्हाला सकाळचा अलार्म सेट करायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही 6 AM, 5 AM, 4 AM, 3 AM, 2 AM यापासून तुम्ही अलार्म सेट करता. आणि जर तुम्हाला दुपारचं काही जर अलार्म सेट करायचा आहे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही PM वापरता, बरोबर. सो फ्रेंड्स, अँटी मेरिडियम अँड पोस्ट मेरिडियम. सो AM आणि PM ह्याच्या दोन वेळा आहेत. म्हणजे दुपारपूर्वीच्या वेळेला आपण AM म्हणतो, दुपारनंतरच्या वेळेला आपण PM म्हणतो. या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. पुढे पाहूयात EARLY, अर्ली. MORNING, मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटेची जी वेळ असते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर अर्ली मॉर्निंग. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट MORNING, मॉर्निंग म्हणजे सकाळ. आता सकाळच्या वेळेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर मॉर्निंग. ज्याप्रमाणे आपण एकमेकांना जर ग्रीट करायचं असेल, जेव्हा सकाळच्या आपण शुभेच्छा देतो, जेव्हा आपण काही मेसेज वगैरे टाईप करतो किंवा काही SMS सेंड करतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो, गुड मॉर्निंग. तर आता आपण त्याचे स्पेलिंग पाहूयात. GOOD, गुड. MORNING, मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ. त्यानंतर आता वेळेशी निगडीतच ही गोष्ट आहे. मॉर्निंग म्हणजे सकाळच्या वेळेस जे काही आपण नाश्ता करतो, तर त्या नाश्त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ब्रेकफास्ट. BREAKFAST, ब्रेकफास्ट म्हणजेच काय, नाश्ता. पुढे पाहूयात, ही आहे दुपारची वेळ. AFTERNOON, आफ्टरनून म्हणजे काय, तर दुपार. आणि दुपारच्या वेळेस जर आपल्याला ग्रीट म्हणजे शुभेच्छा द्यायची असेल तर आपण काय म्हणतो, गुड आफ्टरनून. तर त्याची स्पेलिंग पाहूयात, GOOD, गुड. AFTERNOON, आफ्टरनून. गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार. आणि दुपारच्या वेळेस तुम्ही जे जेवण करता त्याला काय म्हणतात, तर LUNCH, लंच म्हणजे दुपारचे जेवण. त्याच्यानंतर पुढे पाहूयात इव्हिनिंग. EVENING, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. तर आता इव्हिनिंगच्या वेळेस आपण एकमेकांना ग्रीट करताना काय म्हणतो, गुड इव्हिनिंग. GOOD, गुड. EVENING, इव्हिनिंग म्हणजेच काय, शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ. त्याच्यानंतर पुढे NIGHT, नाईट म्हणजे रात्र.
आता रात्रीच्या वेळेस जर आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतील, ग्रीट करायचं असेल, तर आपण काय म्हणतो? GOOD गुड, NIGHT नाईट. गुड नाईट म्हणजे शुभरात्री, गुड नाईट म्हणजे शुभरात्री. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस जे आपण जेवण करतो त्याला काय म्हणतात? तर डिनर, DINNER, डिनर म्हणजे रात्रीचे जेवण. सो माय ऑल डिअर फ्रेंड्स, आतापर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय कव्हर केलं आहे त्याची एक थोडक्यात रिव्हिजन करूयात. सुरुवातीला आपण पाहिलं DAY, डे म्हणजे दिवस. त्याच्यानंतर 7 days आपण पाहिले, ते म्हणजे संडे टू सॅटर्डे पर्यंतचे जे दिवस आहेत ते आपण इंग्लिशमध्ये पाहिले. त्याच्यानंतर 7 days मिळून एक आठवडा बनतो. आठवड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर वीक, WEEK, वीक म्हणजे आठवडा. आणि 4 आठवड्यांचं मिळून 1 महिना असतो, तर महिन्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? MONTH, मंथ म्हणजे महिना. आणि 12 महिन्यांचं मिळून 1 वर्ष असतं, तर वर्षाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? YEAR, इयर म्हणजे वर्ष. टोटल जे 12 महिने आहेत, जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत आपण त्यांच्या विथ स्पेलिंग इंग्लिशमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर वेळ, TIME, टाईम म्हणजे वेळेतला आपण आलोत. वेळेमध्ये आपण पाहिलं की AM म्हणजे काय, PM म्हणजे काय. AM म्हणजे दुपारपूर्वीची वेळ, PM म्हणजे दुपारनंतरची वेळ. त्याच्यानंतर मॉर्निंग म्हणजे सकाळ, अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाट, आफ्टरनून म्हणजे दुपार, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ, नाईट म्हणजे रात्र. आणि त्या त्या वेळेस आपण कशा प्रकारे एकमेकांना ग्रीट करतो? मॉर्निंगमध्ये गुड मॉर्निंग म्हणतो, आफ्टरनूनमध्ये गुड आफ्टरनून म्हणतो, इव्हिनिंगमध्ये गुड इव्हिनिंग म्हणतो, नाईटमध्ये गुड नाईट म्हणतो. आणि त्यावेळेस आपण जे काही म्हणजे मॉर्निंगचा आपला जो नाश्ता असतो त्याला ब्रेकफास्ट म्हणतात, दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात, आणि रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात. सो या गोष्टी आता तुमच्या कव्हर झालेल्या आहेत आजच्या लेक्चरमध्ये. आणि या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपण याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही जर नोट्स प्रिपेअर करत असाल तर नोट डाऊन करून घेत चला, स्पेलिंग म्हणजे व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेत जा, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रिपेअर करायला, रिव्हिजन करायला प्रॉब्लेम येणार नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, या पुढचे जे लेक्चर्स असणार आहेत, या अगोदर आपण 12 खडी आणि नंबर्स याच्यासाठी कव्हर केलेत की इथून पुढे जर तुम्हाला स्पेलिंग्स, ज्या काही स्पेलिंग्स मी देणार आहे त्यांचे जे काही प्रोनाऊन्सिएशन, जे उच्चार असतील मराठीतून, त्यांचे जे काही मीनिंग्स असतील त्या तुम्हाला समजायला सोप्या जाव्यात, म्हणून आपण अगोदर अल्फाबेट्स, वोवल्स, कॉन्सोनंट्स, 12 खडे आणि नंबर्स कव्हर करून घेतलेले आहेत. तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत नेचर, NATURE, नेचर म्हणजे निसर्ग. म्हणजे निसर्गामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, आपल्या अवतीभोवती बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याला आपण इंग्लिशमध्ये कशाप्रकारे इंट्रोड्यूस करून घेणार आहोत. मग त्यामध्ये सीझन्स, सीझन्स म्हणजे ऋतू, म्हणजे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, हे जे काही 3 ऋतू आहेत, या ऋतूंना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्यावेळेस आपण जे काही क्लॉथ्स, क्लॉथ्स म्हणजे कपडे यूज करतो, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्यानंतर त्यावेळेस ज्या काही वस्तू वापरल्या जातात त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर कलर्स असतील, देअर आर मेनी कलर्स, तो आपण कलर्सचं नॉलेज पुढे त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत विथ इमेजेस. त्याच्यानंतर आपण ॲनिमल्स पाहणार आहोत, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, प्राण्यांचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. ट्रीज असतील, वेगवेगळी झाडं आपल्या अवतीभोवती असतात पण सगळ्यांचीच नावं आपल्याला माहीत असतात असं नाही, तर ते सुद्धा आपण इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. त्यानंतर फ्रुट्स असतात, फ्लावर्स असतात, अँड मच मोर वी विल लर्न इन आर नेक्स्ट लेसन. सो माय डिअर फ्रेंड्स, इथून पुढचे जे लेक्चर्स मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे ते सुद्धा पहा, आणि याच्या अगोदरचे लेक्चर सुद्धा तुम्ही पहा, आणि हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं की तुम्हाला नोटिफिकेशन येतं जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातं, म्हणजे तुम्हाला एव्हरी टाईम चेक करायची गरज भासत नाही. लाईक करा, शेअर करा, तुमचे काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स मला समजू द्यात. तुम्हाला जर पुढून अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये ते टाकू शकता, जेणेकरून मी तुम्हाला त्याप्रमाणे रिप्लाय करेन. सो तोपर्यंत धन्यवाद, भेटूयात पुढील लेक्चरमध्ये.